नमस्कार, सद्गुरु रेसिपीज मध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण कुरकुरीत शेव कशी बनवायची ते पाहणार आहोत। त्यासाठी मी बेसन घेतलेलं आहे एक बाउल, हे घरच्या चणाडाळीचं बेसन आहे। आणि या चम्मचनं मी एक चम्मच तेल घेतलेलं आहे आणि हे नॉर्मल तेल आहे, गरम केलेलं नाही आहे। आणि पिवळा रंग घेतलेला आहे, बघू शकता तुम्ही। जर तुमच्या बेसनाची क्वांटिटी जास्त असेल तर तुम्ही थोडं जास्त वापरू शकता, कारण तर माझं कमी असल्यामुळे मी कमी घेतलेला आहे कलर। त्यासाठी मी टोपली घेतलेली आहे। आता या टोपलीमध्ये आपण बेसन घालून घेणार आहोत, त्यामध्ये आपण हे तेल घालणार आहोत आणि आपला रंग घालणार आहोत। आपण याच्यामध्ये हळद वापरायची नाही आपल्याला रंग घातल्यामुळे, कारण हा पिवळा रंग आहे। आणि आता आपण याच्यामध्ये चवीनुसार साबण टाकून घेणार आहोत। चटणी टाकणार आहे मी, बघू शकता तुम्ही, दीड चम्मच चटणी घातलेली आहे मी याच्यामध्ये। आणि चवीनुसार मी याच्यामध्ये मीठ घालणार आहे। मी हे साधी शेव करत आहे, मसाला शेव करायची नाही। त्यासाठी फक्त मी याच्यामध्ये काय टाकणार आहे, हे ओवा आणि जिऱ्याचं पावडर आहे, दोन्ही मी मिक्स करून घेतलेलं आहे, थोडं बारीक आहे। आणि आता आपण याच्यामध्ये हे घालून घेणार आहोत आणि याला मिक्स करून घ्यायचं। आपण लगत लगत पाणी घातलं होतं बघा, आणि असा घटसर आपल्याला हे कणिक मळून घ्यायची आहे। याच्यामध्ये तुम्हाला जर मसाला शेव आवडत असेल तर तुम्ही याच्यामध्ये मिरी, काळी मिरी आणि लवंगाचं पावडर सुद्धा याच्यात घालू शकता, त्याची पण चव खूप छान लागते। आणि बघा, असा घटसर मी गोळा करून घेतलेला आहे बेसनाचा, बघू शकता तुम्ही। पाणी फार थोडं लागलेलं आहे याला। मी गॅसवर पॅन ठेवलेला आहे आणि त्यामध्ये तेल घालून घेतलेलं आहे। आणि आता आपण शेव करायला सुरुवात करणार आहोत। माझ्याकडे अशी मशीन आहे, त्या मशीननं मी शेव काढणार आहे, बघू शकता तुम्ही। आणि हे दोन चाळणी आहेत त्याच्यातली, ही जी आहे ती छोट्या छिद्राची आहे आणि ही मोठ्या छिद्राची आहे। जर मसाला शेव करायची असेल तर मी ही चाळणी वापरते आणि बारीक करायची असेल तर मी याने करते। आता आपण तेल आपलं गरम झाले का ते पाहायचं आहे आपल्याला। त्यासाठी हे थोडंसं बेसन मी याच्यामध्ये टाकून बघते आणि तेल आपलं तपलेलं आहे। आपल्याला हे जास्त नाही पाहिजे गरम, आणि लहान गॅसवरच आपल्याला हे तळून घ्यायचे आहे शेव। याला गरम तेलामध्ये घालून घेणार आहे। थोडी जर जाड कणिक झाली असेल तर तुम्ही थोडंसं पाणी घालून सुद्धा याला नरम करू शकता। बघा, आता आपण पलटून घेऊया किती छान झालेली आहे शेव। तुम्ही नक्की घरी ट्राय करून पहा। आणि चॅनलवर जर माझ्या नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। काय आपली शेव बघू शकता तुम्ही, मार्केटसारखी शेव झालेली आहे। कलर पण खूप छान आलेला आहे, अगदी कुरकुरीत झालेली आहे, बघू शकता तुम्ही। तुम्हाला मी थोडीशी मोडून पण दाखवणार आहे, बघा किती छान झाली, तयार आहे आपली शेव, बघू शकता तुम्ही। अगदी कमी वेळात आणि कमी साहित्यामध्ये सोप्या पद्धतीने, अगदी सोप्या पद्धतीने शेव तयार केलेली आहे। तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा आणि नंतर आपण पुन्हा भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये दुसऱ्या रेसिपीसोबत। तोपर्यंत धन्यवाद।